नमस्कार मित्रांनो, आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी या किल्ल्यावरती. याच किल्ल्याला दौलताबाद असे. चला तर मग या किल्ल्याची आज आपण सफर करूया. देवगिरी अर्थात दौलताबाद किल्ला हा छत्रपती संभाजीनगरमधील शंकूच्या आकाराच्या टेकडीवर समुद्रसपाटीपासून सुमारे 200 मीटर उंचीवर असलेला एक तटबंदीचा किल्ला आहे. किल्ल्याच्या बांधकामाचे श्रेय पहिले यादव राजा भिल्लम्मा यांना दिले जाते. प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला तिकीट घर दिसते. यामध्ये भारतीय नागरिकांसाठी 25 रुपयांचं तिकीट असून 15 वर्ष आणि 15 वर्षाखालील मुलांसाठी मोफत प्रवेश या ठिकाणी देण्यात येतो. इथून आपण किल्ला पाहायला सुरुवात करतोय. या ठिकाणी पहा, किल्ल्याची माहिती प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिलेली दिसत आहे. हाच किल्ल्याचा मुख्य परिसर असून याच ठिकाणी किल्ल्याचा मुख्य दरवाजा महाकोट दरवाजा या ठिकाणी आपण पाहत आहोत. चला तर किल्ल्याच्या आतमध्ये आता आपण जाऊया. प्रत्येकाचं तिकीट चेक केल्यानंतर आपल्याला आतमध्ये सोडलं जातं. आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी आपण या दरवाजाची भव्यता देखील पाहू शकतो. मित्रांनो, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता यातील जे बुरुज असतील ते अत्यंत भव्य पद्धतीने आणि चांगल्या स्थितीमध्ये असलेलं आजही आपण पाहू शकतोय. या किल्ल्याला सहजासहजी कुणीही जिंकू शकलं नाही. याला जिंकलं फक्त गद्दारीने आणि फितुरीने. हा किल्ला का जिंकता आला नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ पूर्णपणे पहा. दरवाजातून आत आल्यानंतर आपल्याला दोन्ही बाजूला त्या काळी वापरात असलेल्या तोफा पाहायला मिळतात. या खोल्यांचा वापर या अगोदरच्या काळामध्ये सैनिकांना राहण्यासाठी किंवा राजाला भेटायला जी लोक येत त्या लोकांच्या थांबण्यासाठी केलेली असावीत असं म्हटलं जातं. या तोफांचा वापर खांद्यावरती घेऊन सुद्धा केला जायचा असं म्हटलं जातं. या ठिकाणी पहा, अत्यंत सुस्थितीमध्ये आपण हा दरवाजा अजून पाहू शकतो. या दरवाजाला हत्ती दरवाजा असं म्हटलं जातं. हा दरवाजा आजही अत्यंत चांगल्या स्थितीमध्ये असलेला आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी पहा, उंच असा बुरुज अगदी चांगल्या स्थितीत या ठिकाणी असलेला आपण पाहतोय. या किल्ल्याची रचना जर आपण पाहिली तर सहजासहजी दरवाजा कुठे आहे हे सैनिकांना समजून येत नव्हतं. प्रत्येक ठिकाणी गोल असे बुरुजांची बांधणी या किल्ल्यावरती केलेली दिसून येते. अत्यंत रहस्यमयी हा किल्ला नक्कीच म्हणता येऊ शकतो. इथून पुढे जाताना आपल्या दृष्टीस चांद मिनार पडेल. याच्या उजव्या आणि डाव्या बाजूला काही मंदिरे असलेली आपल्याला दिसून येतील. आता आपण या ठिकाणची सरस्वती विहीर कशी होती ते पाहूया. आपण आलो आहोत सरस्वती विहीर म्हणजे सरस्वती बावडी. या ठिकाणी पहा, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या काळामध्ये विहीर बांधलेली आजही सुस्थितीत आपल्याला दिसून येते. या ठिकाणाहून पुढे जाताना आपल्याला लहानशा खोल्या असलेल्या दिसून येतील. शक्यतो सैनिकांना बसण्यासाठीची व्यवस्था या ठिकाणी केलेली असेल. याच्या पुढे आपण जाताना पुन्हा आपल्या दृष्टीस चांद मिनार दिसून येतो. याच्याच पुढे आपण जातोय. या ठिकाणी आपल्याला हत्ती तलाव असलेला दिसून येईल. अत्यंत भव्य आणि मोठा असा हा हौद म्हणजेच हत्ती हौद होय. हा हौद भव्य असल्यामुळेच याला हत्ती हौद असे नाव पडले. या हौदाच्या काठावर उभे राहून टाळी वाजवल्यास आपणास प्रतिध्वनी ऐकू येतो. या हौदाची लांबी 47.75 मीटर, वरुंदी 46.75 मीटर आणि खोली 6.61 मीटर आहे. याच्याच पुढे आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस आपल्याला भारत माता मंदिर दिसून येतं. या ठिकाणी या मंदिराची माहिती आपण पाहू शकतो. हत्ती हौदाच्या बाजूलाच घुमट असलेले एक प्रचंड व सुंदर प्रवेशद्वार असलेले हे मंदिर आहे. या प्रवेशद्वारातून आत गेल्यावर एक विशाल प्रांगण लागते.
या प्रांगणासमोरच स्तंभ असलेले मंदिर दिसते आणि हेच मंदिर म्हणजे भारत माता मंदिर होय. मंदिरात प्रवेश करताच स्तंभाच्या मधोमध भारत मातेची मूर्ती आपण स्पष्टपणे पाहू शकतो. या ठिकाणची मूर्ती अत्यंत सुंदर आहे. भारत मातेच्या हातात तलवार, नाग, सुदर्शन चक्र, त्रिशूल इत्यादी अस्त्रे असलेली आपण पाहू शकतो. मंदिरातील शिल्पकला अप्रतिम असून स्तंभ एका सरळ रेषेत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. मंदिराच्या प्रांगणात काही स्तंभांचे अवशेष पडलेले आपण पाहू शकतोय. हे मंदिर यादवांच्या काळातच निर्माण झाले असे मानले जाते. या किल्ल्यावरती माकडेही असलेले दिसून येतात, त्यामुळे खाण्याच्या वस्तू काळजीने सोबत घ्याव्या लागतात. आता आपण आलो आहोत चांद मिनार या ठिकाणी. याची माहिती आपण या ठिकाणी पाहू शकतो. दौलताबाद किल्ल्याचे वैभव म्हणून चांद मिनारकडे पाहिले जाते. दिल्ली येथे असलेल्या कुतुब मिनार प्रमाणेच हा चांद मिनार शोभिवंत आणि आकर्षक आहे. महाकोट ओलांडताच चांद मिनार दृष्टिक्षेपात येतो. 65 मीटर उंच असलेला हा चांद मिनार किल्ल्याच्या बहुतेक सर्व परिसरातून दिसतो. मिनारचा पायाजवळील परिघ 10 मीटर एवढा आहे. हा मिनार सुलतान अहमद शाह बहामनीने बांधला आहे असे मानले जाते. यानंतर आपण पुढे जाऊया. या ठिकाणी आपल्याला आणखी एक कोट दिसतोय. याचं नाव आहे काळा कोट आणि याची माहितीही आपण या ठिकाणी पाहू शकतो. अत्यंत भव्य आणि मोठा असलेला हा कोट या ठिकाणी आपण पाहतोय. आता आपण याच्यातून पुढे जाऊन पाहूया. इतिहासकारांच्या मते दौलताबाद या बुलंद किल्ल्याची निर्मिती राष्ट्रकूट राजा वल्लभ याने 8व्या शतकात केली. राष्ट्रकूटांच्या दुबळ्या सत्तेचा फायदा घेऊन कल्याणीच्या चालुक्याची ताबेदारी झुगारून यादव कुळातील पराक्रमी राजा भिल्लम यादव याने या बलाढ्य दुर्गाच्या सहाय्याने आपली सत्ता स्थापन केली होती आणि या सत्तेचा केंद्रबिंदू म्हणजेच देवगिरी हा किल्ला. काही इतिहासकारांच्या मते यादवांच्या काळातच हा किल्ला उदयास आला. राष्ट्रकूटांच्या काळात अर्धवट राहिलेल्या या किल्ल्याचे पुनरुज्जीवन भिल्लम यादव या राजाने केले. दौलताबादच्या या किल्ल्याला देवगिरी हे नाव कसे पडले याचा वेगवेगळा इतिहास सांगितला जातो. या किल्ल्याचे आणखी एक महत्वाचे वैशिष्ट्य म्हणजे किल्ल्याच्या सभोवती 3 महत्वाच्या तटबंदी आहेत. या तटबंदीला कोट असे म्हटले जाते. संपूर्ण गावाभोवती एक तट आहे, त्याला अंबरकोट म्हणतात. अंबरकोटातून आत प्रवेश केल्यावर आणखी 2 तटबंद्या पार कराव्या लागतात. किल्ल्यात प्रवेश करताच महाकोट तटबंदी लागते. या महाकोटात 8 दरवाजे आहेत, त्यातील एकही दरवाजा समोरासमोर नाही, त्यामुळे हत्तीच्या सहाय्याने दरवाजे तोडणे अत्यंत अवघड जात असे. किल्ल्याच्या आतील तटबंदीला कालाकोटची तटबंदी असे म्हणतात. यानंतर आपण ज्यावेळेस पुढे जातो त्यावेळेस आपल्याला चिनी महाल दिसतो. याची माहिती या ठिकाणी आपण पाहू शकतोय. या महालाच्या सजावटीसाठी व नक्षीकामासाठी मोठ्या प्रमाणात चिनी मातीच्या टाइल्सचा वापर केलेला आढळतो. त्यावरूनच या महालाचे नाव चिनी महाल असे पडले आहे. त्या काळी या चिनी महालाचा उपयोग कारागृहासाठी केला जात असे. मराठ्यांचे छत्रपती संभाजी महाराज यांची औरंगजेबाने क्रूर हत्या केल्यानंतर राणी येसुबाई आणि पुत्र शाहू यांना कित्येक वर्ष याच महालात कैद करून ठेवले होते असे म्हटले जाते. गडावर अतिशय मजबूत आणि सुस्थितीत असलेली तोफ म्हणजे मेंढा तोफ होय.
या तोफेच्या एका बाजूस मेंढ्याच्या आकाराचे तोंड आहे, म्हणूनच या तोफेला मेंढा तोफ असे नाव पडले. चिनी महालाच्या डावीकडे एका बुरुजावर ही तोफ आहे. या तोफेवर तोफ किला शिकन असे लिहिलेले आहे. तोफ किला शिकन म्हणजे किल्ला उद्ध्वस्त करणारी तोफ होय. या तोफेचे वैशिष्ट्य म्हणजे ही तोफ सर्व बाजूंना वळवता येते. तिची लांबी 7 मीटर असून ती मिश्र धातूंची बनलेली आहे. तोफेला अद्याप काळी मात्रही गंज चढलेला नाही. या तोफेवर औरंगजेब बादशहाचे व कारागीर मोहम्मद अरब याचे नाव दिसून येते, त्यामुळे ही तोफ औरंगजेबाच्या काळातील मानली जाते. तोफेवर कुराणातील एक वचनही आहे. दौलताबाद किल्ला अभेद्य आणि अजिंक्य मानला जातो. त्याचे कारण म्हणजे या किल्ल्याच्या सभोवती असणारी 2 खंदके. पहिले खंदक हे कोरडे खंदक असून हे खंदक पार करणे खूप धोकादायक आहे. दुसरे खंदक पाण्याचे खंदक आहे. या खंदकात मगरी सोडलेल्या असायच्या, त्यामुळे खंदक पहिल्या खंदकापेक्षा खतरनाक होते. बाले किल्ल्यावर जाण्यासाठी पाण्याचे खंदक पार करावे लागे. हे खंदक पार करण्यासाठी पूर्वीचा एक पूल आहे. शत्रूची चाहूल लागताच खंदकात पाणी सोडले जाई, त्यामुळे पूल पाण्याखाली जायचा आणि वाट बंद व्हायची. त्यामुळे पूल कोठे आहे हे शत्रूला कळत नसे. केवळ फितुरीमुळे हा किल्ला शत्रूच्या ताब्यात गेला. सध्या पर्यटकांना बाले किल्ल्यावर जाण्यासाठी लोखंडी पुलाची सोय केली आहे. हा पूल 1952 साली बांधला होता. अंधारी व भूलभुलैया मार्ग. महाराष्ट्रातील कोणत्याही किल्ल्याच्या बाले किल्ल्यावर जाण्यासाठी इतका बिकट आणि भूलभुलैयाचा मार्ग नसेल. देवगिरीवर मात्र असा मार्ग आहे. या मार्गाला अंधारी मार्ग असे म्हणतात. पाण्याच्या खंदकावरील लोखंडी पूल ओलांडताच डोंगर पोखरून केलेला हा अंधारी मार्ग सुरू होतो. हा मार्ग वळणा वळणाचा आणि काही ठिकाणी चकवा देणारा असा आहे. मध्येच खाई लागते. शत्रूने प्रवेश केलाच तर तप्त निकारे अंगावर ओतण्याची सोय या ठिकाणी होती. हा मार्ग ओलांडण्यापूर्वी मशालेचा वापर केला जात असे. सध्या अनेक पर्यटक बॅटऱ्या घेऊन या ठिकाणी जातात. आता किल्ल्याच्या अगदी वरच्या टोकाला जात आहोत आणि हे सोबत आहे तेजू आणि तेजूची मम्मी. बारादरी. दौलताबाद किल्ल्यावरील मध्ययुगीन काळातील उत्कृष्ट नमुना म्हणजे बारादरी इमारत होय. संपूर्ण किल्ल्यात चांगल्या अवस्थेत असलेली ही इमारत अष्टकोनी असून मुघल सम्राट शहाजहान याच्या काळात ही बांधलेली आहे. या इमारतीला 12 कमानी आहेत, म्हणूनच तिला बारादरी असे नाव पडले. या इमारतीवरून किल्ला निहाळता येतो. तसेच या इमारतीजवळच मोती टाकी आहे. या टाकीचे पाणी आजही पिण्यासाठी वापरले जाते. अगदी उंचावरील हे ठिकाण असल्यामुळे आपण किल्ल्याच्या आजूबाजूचा सर्व परिसर या ठिकाणाहून पाहू शकतो. त्या काळामध्ये शत्रूवर नजर ठेवण्यासाठी सुद्धा या ठिकाणाहून सहज शक्य होते. संत एकनाथ महाराज यांचे गुरु जनार्दन स्वामी यांनी या किल्ल्यावर कित्येक काळ वास्तव्य केले. किल्ल्याच्या अगदी उंचावरील स्थळ म्हणजे जनार्दन स्वामींचे ध्यानगुंपा होय. येथे जनार्दन स्वामी आणि श्री दत्तात्रय यांच्या पादुका आहेत. काळा पहाड तोप. गडावर अगदी उंच ठिकाणी बाले किल्ल्यावर असलेली काळ्या कुळकुळीत रंगाची तोफ म्हणजेच काळा पहाड तोफ. ही तोफ मिश्र धातूपासून बनवलेली आहे. त्या काळात कितीतरी वर्षांपासून ऊन पाऊस झेलूनही या तोफा गंजलेल्या नाहीत. अभंग अवस्थेतील या तोफा पाहिल्यानंतर त्या काळात मिश्र धातूंपासून बनवलेल्या या तोफांच्या कारागिरीचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.
त्यानंतर सर्वात उंच ठिकाणी असलेली बालेकिल्ल्यावरची तोफ म्हणजेच दुर्गा तोफ। ही तोफ किल्ल्यावरील सर्वात उंच ठिकाणी ठेवलेली आहे। ही तोफसुद्धा काळ्या कुळकुळीत मिश्र धातूंपासून बनवलेली आहे। या तोफेवर कित्येक वर्षांपासून ऊन पाऊस पडत असूनही ही तोफ गंजलेली नाही। या ठिकाणाहून आपण किल्ल्याच्या संपूर्ण बाजूने असलेली तटबंदी अगदी व्यवस्थितपणे पाहू शकतो। तुम्ही जर नीट निरीक्षण करून पाहिलं तर तुम्हाला पूर्ण बाजूने तटबंदी असलेली आणि त्याच्या बाजूला खंदक दिसून येतील। तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा। आपण पुढील व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत धन्यवाद। देवगिरी किल्ल्याच्या अगदी वर मी आणि तेजू। तेजू कंटाळा आला? आला कंटाळा? हा।